कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील एका नामांकित खाजगी महाविद्यालयात विद्यार्थ्यावर रँगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर ॲट्रॉसिटीसह सह रँगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या सुमारास विद्यालयातील विद्यार्थी मित्राचा वाढदिवस विद्यालयाच्या मोकळ्या जागेत साजरा करत होते अगोदरच्या कारणावरून आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत फिर्यादीला अपमानास्पद वागणूक देत रॅगिंग केली तसेच धक्काबुक्की केली या प्रकरणी फिर्यादीने दिनांक सत्तावीस रोजी रात्री अकरा वाजता आपल्या कुटुंबासह पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायदा 2015 कलम तसेच रँगिंग ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव चे कलम चार व भांदवीस कलम दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस या प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे तर एक आरोपी, आरोपी फरार आहे सदर अटक केलेल्या आरोपीला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज कोपरगाव